समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटावे ते पाडव्याचा लिंब खाताना शब्द दिला होता की आपण आपल्या आमदारकीच्या काळामध्ये पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी लागणारं पाणी आणणारच। तोच शब्द आज आपण पूर्णत्वास नेत असून उंबरमळे आणि परिसरातील सर्व गावांचा विकास साधण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावला असल्याचं मत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेशदादा शिंदे यांनी व्यक्त केलंय। उंबरमळे तालुका खटाव येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण बंदिस्त गटार केलेल्या कामाचं उद्घाटन आणि उंबरमळे रामोशी वस्ती रस्ता भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुनदादा वलेकर, वडूस बाजार समितीचे सभापती अण्णासो वलेकर, सेवागिरी देवस्थानचे चेअरमन रणधीर जाधव, शिवसेना अध्यक्ष ज्ञानेश्वर काटकर, युवा नेते हरी सावंत, सरपंच राजश्री वलेकर, उपसरपंच धनांजी पाटोळे, युवा उद्योजक नवनाथ वलेकर, जगदीश सावंत, शाखा अभियंता कुणाल गोसावी, श्री कारण श्री जाधव, श्री कचरे, शिवाजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार शिंदे पुढे म्हणाले की निवडणुकीच्या काळामध्ये आपण जो शब्द दिला होता त्या शब्दाचं पालन करत कोरेगाव खटावच्या विकास कामाबरोबर पाण्याचा प्रश्न आणि तरुणांच्या हाताला काम आणि महिलांच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। यावेळी नवनाथ वलेकर म्हणाले की पावसाचं प्रमाण कमी असून देखील आपण आपल्या पदाच्या माध्यमातून नेरपासून ते बुरकवडीपर्यंत एरळा नदीला पाणी सोडून या भागातील बंधारे भरून घेतल्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी टंचाई कमी जाणवते। त्याच पद्धतीनं जिहे कटापूर योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करून उंबरमळ्यातील पाझर तलाव भरून द्यावा आणि गावातील उर्वरित रस्ते काँक्रिटीकरण करणं, रामोशी वस्ती येथील खंडोबा मंदिर सभामंडप आणि बिरोबा मंदिर सभामंडप उभारण्याची मागणी केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद कदम यांनी केलं, प्रास्ताविक नवनाथ वलेकर यांनी केलंय, तर आभार हरिभक्त पारायण धीरज महाराज यांनी मांडले। कार्यक्रमास गोपीचंद जाधव, भरत मोरे, रघुनाथ फाळके, रोहन देशमुख, रमेश वलेकर, माधव वलेकर, मनोज वलेकर, संपत लावण, गणेश वलेकर, रमेश कदम, तानाजी गोरे, बाळासो लावण, सहदेव वलेकर, मोहन पाटोळे, संभाजी वलेकर, विठ्ठल वलेकर, बाबू कोकरे, ताई वलेकर, शुभांगी वलेकर, प्रमिला पाटोळे, अरुणा पाटोळे, सविता वलेकर, रेश्मा वलेकर, ज्योती वलेकर, शेवंता वलेकर, उज्ज्वला वलेकर आदींसह ग्रामस्थ महिला वर्ग आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। दरम्यान यावेळी सरपंच राजश्री वलेकर, मीना वलेकर, रतन वलेकर, आशू वलेकर, रेखा वलेकर यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले, तर सेल टॅक्स ऑफिसर पदी नियुक्ती झाल्याबद्दल कुमारी पल्लवी शहाजी वलेकर हिचा, तर वडूस बाजार समितीचे सभापती अण्णासो वलेकर, सरपंच सौ राजश्री संतोष वलेकर यांचा नामदार महेश दादा शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। तर या कार्यक्रमास गावातील महिला बचत गटातील महिलांची संख्या लक्षणीय होती। 12,000 टन ऊस निघाला, इतक्या दुष्काळात किती ऊस निघाला, तीच अवस्था बांडवाडीची आहे, तीच अवस्था कडबुंच्या शिवारातले काटकरवाडीची आहे, तीच अवस्था खटावची आहे, भुरकवडीची आत्ता त्यांनी सांगितलं तीच अवस्था आहे। सगळा भाग सुजलाम सुफलाम झाला हे लक्षात घ्या। फक्त आता काही दिवसाची गोष्ट आहे, आपलं पण मुख्य कार्यक्रम झालाय, काळजी करायचे कारण नाही। तेव्हा दुष्काळ आयुष्यातला शेवट का, पुन्हा दुष्काळ उंबरमळ्यानं बघायचा नाही। 2020 ला खटावच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये लिंब खाताना मी सांगितलं होतं, खटावच्या आयुष्यातला हा शेवटचा दुष्काळ, पुन्हा पाण्यासाठी खटाव करणं कुठं जाण्याची गरज नाही। 2021 ला शब्द पूर्ण करून दाखवला, तेच शब्दाच उंबरमळ्यात मी तुम्हाला देतोय। रस्ते करणार, नाले करणार, गाव आपण सुंदर करणार, एकदम सुंदर गाव होणार, पण त्याच्या बरोबर कारभारीच्या हातात पैसे बी यायला पाहिजे आणि ते पैसे आणायचे काम पण आपल्याला करायचे। उंबरमळ्यातनं कॉम्पिटिशन कुठली खेळायची, आपल्याला राजकीय नाही खेळायचे। आता तुझा ऊस जास्त जातोय का माझा ऊस जास्त जातोय, दूध कोणाचं जास्त जातोय, हे कॉम्पिटिशन आपल्याला चालू करायचे। पैसे कोणी लय कमावलं, आलं कोणाचं लय गेलं, ही कॉम्पिटिशन आपल्याला करायचे। आता आपल्याला कॉम्पिटिशन राजकीय करत बसायचं नाही, न तर आयुष्याचं वळवण पिढ्यानं पिढ्याचं झालंय, आता वळवण करून घ्यायचं नाही। लक्षात आलं? विनाकारण कुणासाठी तरी आपले लोक दुरावायचे नाहीत, डोक्यातला राख आमच्या सगळ्या म्हाताऱ्यांनी प्रमुखांनी काढून टाका। जर आपण एक राहिलो नाही तर पाणी येत नसतं। ही कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी कर्नाटकातनं पुढे जाणारी नदी, चला चऱ्या काढू, बोल्डर लाव आणि तीच करू, ही पाणी परवडणार नाही।
परवा ठोंबरे वस्तीत गेलो होतो खाली, मला लोकांनी सांगितलं साहेब प्रचार असा चाललाय निर्गत, ही जी पाणी आपल्याकडे येतंय ही सातारा शहराचं गटराचं पाणी ही उचलून आपल्याला देते. तुम्ही मला सांगा त्यांच्या बुद्ध्या कुठं आणि प्रचार करणारे राहतात कुठं? पुण्यात आणि मुंबईत. अहो दादा पण प्रचार चाललाय, पुन्हा ही पाणी परवडणार नाही. अरे परवडायला हिशोब कुणी घातलाय? हिशोब करायला महेश शिंदे तिथं आहे ना खंबीर, तुम्ही कशाला चिंता करता? पाणी वर आलंय, 3 वर्ष पाणी वापरतो. एका माईच्या लालक जाऊन सांगायचं 1 रुपयाची पाणी पट्टी भरली का? अरे आम्ही कायमस्वरूपी दुष्काळातलाय. योजनाच तयार करताना अशी केली की 81% सरकारनं भरायचे आणि 19% आम्ही भरायचे, आणि ती 19% बी आपल्याला परवडत नाही म्हणायचं. आणि पहिले आमदार एवढा मी मोठा आमदार नाही, माझं कायम फाटलेलं असतं इकडे इकडं. माझा नेता कोण? मधू पाटोळे, अशोक कुदळे, फटकी सगळी दादा, नारायण तात्या, लोकुमार मधने, साधी माणसं, यांच्यासारखी काही लय मोठी माणसं नाही ती माझं नेतं. हा पण सगळ्यांची मुळे बांधायची ताकद होती यांच्यात. मग आम्ही बी फाटकच आहे, आम्ही वर जाताना सांगतो आमच्याकडे नाही काय, त्यांच्यासारखं लय हाय पाय जात नाही. आम्ही गाडी बिडी आणली तर लांब करायचं आणि घामानं भिजून जायचं आत्त्या. काय नाही लय वाईट अवस्था आहे, पैसेच नाही ती. उदार राज्य सरकार देत आहे एका मिनिटात पैसे म्हणतो घेऊन टाका. आणि त्यांना पण माहिती आहे आमचा दुष्काळ, आमच्या लोकांची परिस्थिती, त्या सरकारला पण माहिती आहे. मोठेपणा कशाला करायचा? मुंगीहून साखर खायची, हत्तीहून उपाशी राहण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्लेली परवडली. सगळे पैसे सरकार भरत आणि त्याच्या पुढचं नियोजन केलं. आज व उंबरमुळे कात्यागेवाडी रामस्वस्ती रस्त्याचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार महेशदादा शिंदेसाहेब उपाध्यक्ष कृष्णापुरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, दुसरे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रवींद्र शेठ जाधव, विसापूर नाते युवा नेते हरिचंद्र सावंत, त्याच्या कथेगडचे सरपंच सावंत, उपसरपंच, स्टेजवरील सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि गावातील ग्रामस्थ माझ्या मंडळी, या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आज विशेष सांगायचं म्हणजे की साहेबांनी एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा वेळात वेळ काढून अचानक परवा आपले सरपंच संतोषजी वरेकर गेले आणि सुचलं नाही, पण त्यांनी हो म्हणलं. साहेबांचा मला फोन आला की परवा दिवशी गावामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे आणि नियोजन करा. साहेब खरोखर मगाशी तुम्ही आता लोकांनी सांगितलं की गाव आदर्श मुंबई सारख्या शहरासारखं दिसायला लागलं, खरोखर आपली कृपा. आज मी या ठिकाणी आपणाला एक मागणी करू इच्छितो की उर्वरित राहिलेलं सुद्धा गावांतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण असतात की 1.5 कोटीचा निधी लागेल किंवा आपण देवामी अशी विनंती करतो. गेल्या वेळेस भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला, दुसरं साहेबांनी का मुंबईमध्ये कसेकडे रस्ता सुद्धा टाकलेला आहे. दुसरं गेल्या वेळेस साहेब आम्ही एक मागणी केली होती की सभा मंडप रामस्वस्तीचा खंडोबा मंदिर सभा मंडप, दुसरं विरोबा मंदिर सभा मंडप ही आमची छोटी कामं आहेत. तर आपल्या माध्यमातून जे कटापूर योजनेचं काम चालूच आहे ते आज भागामध्ये परिसरामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये खरोखर साहेब आमच्या गावातला शेतकरी हा कष्टाळू शेतकरी आहे आणि या कष्टाळू शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा आहे. गावातील मॅक्झिमम तरुण हा वर्ग आहे तो दुग्ध व्यवसायामध्ये, त्यांचं पशुधन आहे, जनावर आहेत आणि त्याच्या माध्यमातून घरप्रपंचा उदरनिर्वाह चालवत आहेत. आज गावामध्ये अशी वस्तुस्थिती आहे की पाणी टंचाई बऱ्यापैकी जाणवत आहे. आज खरोखर साहेब तुम्हाला भागामध्ये देव माणूस म्हणून मानलं जात आहे, कारण नेर ते खादगुण, खटाव, बुरकवडी या परिसरात नदीकाठचा भाग की कंटिन्यू 2 महिने गेले, 2 महिने सातत्याने आपण पाणी सोडलं, त्यामुळे त्या नदीकाठच्या गावाला पाणी टंचाईही कसलं, एवढा मोठा दुष्काळ असून पावसाचं प्रमाण कमी असून सुद्धा दुष्काळ जाणवत नाही. त्यामुळे आपल्याला खरोखर आपली गणना देव माणूस म्हणून केली जाते. आपण कोरोनाच्या काळात तर कोविडमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं, काही रुग्णांनी आमच्या गावातील सुद्धा असतील त्यांनी तिथं लाभ घेतला आरोग्याच्या दृष्टीनं. मी साहेब आपणाला या ठिकाणी एकच मागणी करू शकतो की आपण
जे कटापूर योजनेचं जे शेतीच्या पाण्याचं पाईपलाईनचं काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून आमच्या गावच्या पाझर तलावामध्ये पाणी टाकावं. दुसरी जरी वेळ झाला तरी आपण आपल्या सर्वती तहसीलदार साहेबांनी सांगून की आमच्या गावाला टँकर म्हणजे जनावरांना पिण्याच्या पाण्याची आणि माणसाला पिण्याच्या पाण्याची सोय होईल ही मी एक आपणाकडे विनंती करतो. दुसरं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम उंबरमळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.